मॉर्निंग वन एंड ऑल, वेलकम टू नागेश करजगे ऑर्किड स्कूल। नमस्कार विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, मी तुमचं क्रीडा शिक्षक आनंद लेगाडे आज आपण योगा क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आपण मागच्या लेसनमध्ये योगाचे प्रकार, योगाचे बेनिफिट्स आपण पाहिलेले आहेत आणि आपण योगासने केलेले आहेत। तर आज आपण पुन्हा पुढचं जे ॲडव्हान्स आहे योगामधील जे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याचे फायदे ते आज आपण शिकणार आहोत। तर मी विद्यार्थी वर्ग मित्रांनो, तुम्ही एक मॅट घ्या, आपलं योगाचं मॅट जे तुमच्याकडे अवेलेबल असेल, योगा मॅट किंवा सतरंजी, ते योगा मॅट किंवा सतरंजी आपण फरशीवर घालून घ्यायचं आहे। चला तर आपले योगा मॅट सतरंजी फरशीवर घालून घ्या। व्हेरी गुड, त्याच्यावर एकदम नॉर्मल स्थितीमध्ये तुम्ही उभे राहा। मी जसं जसं सांगत जाईन तसं तसं तुम्ही योगा करायचं आहे। तर विद्यार्थी वर्गानो, आज आपण योगामध्ये काय शिकणार आहोत ते तुम्हाला मी सांगणार आहे। आज आपण योगामध्ये जे आसन्स करणार आहेत त्या आसनचा फायदा आपल्याला कसा होतो, त्याच्याने काय काय आपल्याला फायदे मिळतात ते आज आपण शिकणार आहोत। आज आपण समाजामध्ये बघत आहोत कोरोना या रोगाने थैमान घातलेलं आहे, त्याच्यापासून आपला बचाव कसा करायचा, तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपण त्याच्यापासून बचाव करू शकतो। रोगप्रतिकारशक्ती वाढते कशामुळे? रोगप्रतिकारशक्ती वाढते ते आपल्या योगासन केल्यामुळे। रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्राणायामचे भरपूर प्रकार आहेत ते आज आपण शिकणार आहोत। रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने जे संसर्गजन्य रोग आहेत ते रोग आपल्याला होत नाहीत, त्यामुळे आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आज आपण योगासने करणार आहोत। आजचा योगा वर्ग जे आहे ते फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहे। तसेच आपले वेगवेगळे शरीरामधील जे आजार्स आहेत ते दूर करण्याचे योगासनमधून आपण शिकणार आहोत। तर चला विद्यार्थी वर्गानो, आपण योगा सुरू करूया। योगा सुरू करण्याअगोदर आपण योगाचे जे वॉर्मअप्स आहेत ते योगाचे वॉर्मअप आपण करणार आहोत। चला आपण व्यवस्थित उभं राहून घ्यायचं आहे, दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे। श्वास सोडण्याची जी क्रिया आहे, श्वास घेण्याची जी क्रिया आहे, त्याच्यावर आपलं लक्ष पूर्ण केंद्रित झालं पाहिजे। श्वास आपल्याला चार अंकामध्ये श्वास आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे, जसे की मी करतो बघा, एक दोन तीन चार, श्वास सोडताना आठ अंकामध्ये आपल्याला श्वास सोडायचा आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, ही क्रिया अजून एकदा आपल्याला करायची आहे। पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा। आता आपण योग मंत्र म्हणणार आहोत। दोन्ही पाय जुळून घ्यायचे आहेत, सरळ उभं राहायचं आहे, पाठीचा कणा जो आहे ते सरळ ठेवायचा आहे आपल्याला। नमस्कार मुद्रेमध्ये आपण उभं राहायचं आहे, डोळे बंद करायचे आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि माझ्या मागे तुम्ही सुद्धा म्हणायचं आहे, ओम भूर्भुवस्वः। तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। दीर्घश्वास घ्या। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमा। हाताचे तळवे एकमेकाला स्पर्श करायचे आहे, घासायचं आहे,
आणि हळूवारपणे आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांवर ठेवायचं आहे आणि सावकाश डोळे उघडायचे आहे. व्हेरी गुड. पुन्हा एकदा पायात अंतर घ्या. मुलांनो, आज जे आपण योगा करणार आहोत ते खास फक्त लहान मुलांसाठी योगा आहे. याच्यात योगा आपण मोठेसुद्धा करू शकता, पण जे लहान मुलं आहेत, जे पहिली ते आठवीपर्यंत 10वीपर्यंत जे मुलं आहेत, त्या मुलांसाठी आज योगा आहे. तर आपण योगा सुरू करण्यापूर्वी योगाचे वॉर्म अप आपण करणार आहोत. पहिल्यांदा आपण जॉगिंग करायचं आहे 1 मिनिट. श्वासोश्वास घ्यायचा आहे, श्वासावर लक्ष ठेवायचं आहे जॉगिंग करताना. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. जॉगिंग करताना आपल्या पायाचा जो पंजा आहे, पंजावर आपल्याला जॉगिंग करायचं आहे. माझ्या पायाच्या पंजाकडे बघा, पंजावर आपल्या जॉगिंग करायचं आहे. टाच आपल्याला खाली लावायचं नाही, पाय पायाच्या पंजावर आपल्याला जॉगिंग करायचं आहे. याचा फायदा आपल्याला काय होतो, आपल्या श्वसन जे क्रिया आहे, श्वसन क्रिया सुधारते. त्यामुळे पायाच्या पंजावर आपल्याला जॉगिंग करायचं आहे. जेव्हा आपण जॉगिंग करतो तेव्हा एक लक्षात ठेवा, पायाच्या पंजावर जर जॉगिंग केलात तर आपल्याला त्याचा फायदा भरपूर मिळतो. जर आपण टाच जर आपण लावलात, टाचेवर जर आपण जॉगिंग करायला लागलात, तर आपले टाच दुखीचे प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. त्यामुळे पायाच्या पंजावर जॉगिंग केल्यावर आपले उंची, शरीराची जी उंची आहे ते वाढण्याससुद्धा मदत होते. त्यामुळे 1 मिनिट कंटिन्यू आपल्याला जॉगिंग करायचं आहे. चला, व्हेरी गुड. चेहऱ्यावर स्माईल ठेवा. योगा आपल्याला स्मित हास्य करत योगा करायचा आहे. चेहऱ्यावर स्माईल ठेवा. व्हेरी गुड. हसत हसत योगा करायचा आहे. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपल्याला योगा करायचा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाची मैत्री करायची आहे. व्हेरी गुड. चला, 1 मिनिट झालेलं आहे. रिलॅक्स, कमरेवर हात ठेवा. आता आपल्याला फ्रंट किक करायचा आहे. फ्रंट किक म्हणजे पायाने समोरच्या बाजूला किक करायचं आहे. 1 मिनिट कोणतीही क्रिया जी आहे ते सावकाश करायचं आहे. किक करा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चेहऱ्यावर स्माईल ठेवा. व्हेरी गुड. स्टॉप. साइड किक. ह्याला म्हणतात योगिक जॉगिक एक्सरसाइज. जेणेकरून योगा सुरू करण्यापूर्वी आपण वॉर्मअप करतो. वॉर्मअप केल्याने फायदा काय होतो, जेव्हा योगा आपण करतो तेव्हा जे होणारे इंजुरीज आहेत ते इंजुरीज दूर होतात. जसे की आपण मैदानावर खेळायला जाण्यापूर्वी, मैदानावर आल्यानंतर आपण वॉर्मअप करतो. जसे की धावणे, उड्या मारणे, लंगडी घालणे, शरीराची विविध हालचाली जे करतो त्या पद्धतीनेच वॉर्मअप करतो योगापूर्वी. व्हेरी गुड. आता बॅक किक. वॉर्मअप केल्याने काय फायदा होतो, रक्तसंचार शरीरातील आपला फास्ट होतो. संपूर्ण शरीराला आपल्या रक्त पुरवठा होते, ऑक्सिजनची पुरवठा होते. करताना आपला पूर्ण श्वासावर लक्ष पाहिजे. स्टॉप. श्वास घ्या. तोंडाद्वारे श्वास सोडा. 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 गुडघ्यावर हात ठेवा. आता आपल्याला मुखधौती करायचं आहे. मुखधौती याचा अर्थ काय, जेव्हा आपण वॉर्मअप करतो ऑक्सिजनची कमतरता, दम का लागतो आपल्याला, पळाल्यानंतर दम का लागतो, कारण रनिंग केल्यामुळे
किंवा पळल्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता शरीरामध्ये कमी होते आणि कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये वाढते, कारण ऊर्जा वापरली जाते पळण्यामध्ये. मग ह्या ऊर्जेची पुनर्निर्मिती करण्यासाठी आपल्याला दम लागतो आणि ही ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपल्याला श्वासावर नियंत्रण ठेवून ऑक्सिजनची कमतरता जी आहे श्वास घेऊन दूर करायचा आहे. याला मुखधोती म्हणतात. मुखधोती याने की श्वास घेतल्यानंतर नाकाने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने जोरात श्वास सोडायचा आहे. ही क्रिया आपल्याला 5 वेळा करायची आहे, जेणेकरून शरीरामध्ये जे कार्बन डायऑक्साईड जमा झालेले आहे ती तोंडाद्वारे बाहेर फेकली जाते. दीर्घ श्वास घ्या. व्हेरी गुड. पुन्हा एकदा रोटेशन क्रिया जी आहे शरीराचे प्रत्येक अवयवांना आपण आता रोटेट करणार आहोत. हे झाले वॉर्मअप. शरीराची ऊर्जा जी आहे आपण ऊर्जा वापरून शरीराचं तापमान वाढवलेले आहे, जेणेकरून आपण योगा करताना आपल्याला कोणतेही इंजुरीज होणार नाहीत किंवा अपघात होणार नाहीत योगा करताना. म्हणून डायरेक्ट योगाची सुरुवात करायची नाही, योगा करण्यापूर्वी आपल्याला कंपल्सरी वॉर्मअप केलंच पाहिजे. चला आता आपण काय करणार आहोत, आता आपण रोटेशन करणार आहोत, जेणेकरून शरीरातील सगळ्याच स्नायूंना व्यायाम मिळेल. सगळ्या शरीरातील जे जोड आहेत त्या सगळ्या जोडांना व्यायाम मिळेल. चला श्वास घ्या. दीर्घ श्वास, दोन्ही हात कमरेवर, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. आता आपण नेक रोटेशन करणार आहोत. रोटेशन करताना अर्धा चक्कर जे आहे समोरच्या बाजूला येताना श्वास सोडायचा आहे आणि मागे जाताना श्वास घ्यायचा आहे, पुढे येताना श्वास सोडायचा आहे, मागे जाताना श्वास घ्यायचा आहे. ही क्रिया 5 वेळा करायची आहे आपल्याला. 3 4 5 व्हेरी गुड. आता विरुद्ध दिशेला 1 श्वास घ्या, श्वास सोडा, 2 श्वास घ्या, श्वास सोडा, 3 श्वास घ्या, श्वास सोडा, 4 श्वास घ्या, श्वास सोडा, 5 व्हेरी गुड. आता नेक अप आणि डाऊन करायचं आहे, म्हणजे आपले जे मानेची जे हालचाल आहेत म्हणजे इथली जे नसं आहेत मानेची जे नसं आहेत त्यांना आपल्याला एक्सरसाइज द्यायचं आहे. मग ही एक्सरसाइज देताना काय करायचं आपल्याला, आपल्याला वरती बघायचं आहे, वरती बघताना श्वास घ्यायचा आहे आपल्याला, खाली बघताना श्वास सोडायचा. आपली जी हुनवटी आहे ती हुनवटी आपल्याला छातीला आणि चेस्टला लावायचं आहे श्वास सोडत. व्हेरी गुड. चेहऱ्यावर स्माइल ठेवा. बघा विद्यार्थ्यांनो, घाम किती आलेला आहे. घाम येणे खूप चांगलं असतं आपल्या शरीराला. घाम का येतो, शरीराची ऊर्जा वाढल्यानंतर आपल्या शरीरामधील टॉक्सिन्स जे असतात, यानी टॉक्सिन्स म्हणजे काय, जे आपल्या शरीरामध्ये फॅट तयार झालेले असतात ते फॅट आपल्या टॉक्सिन्सद्वारे बाहेर पडले जाते. हे घाम येणे म्हणजे काय, टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये तयार झालेले टॉक्सिन्स बाहेर पडतात. जेवढे आपले टॉक्सिन्स बाहेर पडतात तेवढे आपल्या शरीरातील फॅट कमी होतो. जर आपल्याला फॅट कमी करायचं असेल तर आपल्याला रोज योगासन करणं गरजेचं आहे. योगा करा आणि फिट राहा. सर्व आजारापासून मुक्ती मिळवण्याचे एकमेव मार्ग म्हणजे योगासन. व्हेरी गुड. आता उजवा हात वर करून उजव्या हाताने आपल्याला रोटेट करायचं आहे. 1 पुढे येताना श्वास घ्यायचा आहे, मागे जाताना श्वास सोडायचा आहे. 2 3 4 5 रिलॅक्स. दुसरी बाजू.
तीन, चार, पांच, आता रिवर्स, एक, दो, तीन, चार, सावकाश करायचं आहे. चरस मी थासे ठेवा, पुन्हा एकदा रिवर्स, एक, हाताची मुठी बंद किंवा हात आपण ओपन केले तरी चालेल ह्या पद्धतीने. दोन, पूर्ण रोटेट करायचं आहे. आपल्या शरीरातील जो खांदा आहे त्या खांद्यामधील हाताची जी खेवणी असते त्याला पूर्ण रोटेट करायचं आहे, जेणेकरून हातातील खांद्यातील स्नायूंना ताण मिळाला पाहिजे. व्हेरी गुड. आता दोन्ही हाताने रोटेट करायचं आहे सावकाश. एक, श्वास घ्या, श्वास सोडा. दोन, श्वास घ्या, श्वास सोडा. तीन, चार, पाच. व्हेरी गुड. रिवर्स, एक, दोन, तीन, चार, पाच. व्हेरी गुड. आता हाताची मूठ बंद करा. या पद्धतीने मूठ बंद करायचं आहे, अंगठा बाजूला काढायचा आहे आणि खांद्यावर ठेवायचं आहे. श्वास घेत खांदा गोलाकारमध्ये फिरवायचा आहे आपल्याला, आणि पुढे जेव्हा हात फिरवतो आपण ह्या पद्धतीने हाताचे दोन्ही कोपरे जे आहेत ते इथे चिटकले पाहिजे, याने स्पर्श केले पाहिजे. असं आपल्याला पूर्ण रोटेट करायचं आहे आणि आपली चेस्ट जी आहे ती ओपन करायची आहे, म्हणजे बॅक साईडला आपण हाताचे कोपरे जे आहेत पाहिजे ह्या पद्धतीने. चला, व्हेरी गुड. सावकाश करूया. श्वासावर लक्ष ठेवा आपल्या, श्वास घेण्यावर, श्वास सोडण्यावर. दोन, पूर्ण वरती आले पाहिजे कानापासून इथे. तीन, चार, पाच. रिवर्स, एक, दोन, तीन, चार, पाच. व्हेरी गुड. चला, आता हाताचे, खांद्याचे, मानेचे आपण व्यायाम केलेले आहेत. आता हाताचे मनगटाचे व्यायाम करूया, हातांच्या बोटांचे व्यायाम करूया. दोन्ही हात समोर करायचे, आपले हाताचे जे बोट आहेत त्याला ओपन करायचे आहे, खुले करायचे आहेत ह्या पद्धतीने. सगळ्या बोटामध्ये अंतर राहिले पाहिजे. श्वास घेताना हाताची मूठ बंद करायची, श्वास सोडताना हाताची मूठ ओपन करायची. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. आता हात दुखत असतील तुमच्या, आता दुखू द्या, काही होणार नाही. जेवढं आपण शरीराला ताण देऊ तेवढं आपलं शरीर मजबूत होईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हाताची मूठ बंद केलेली आहे आपण, हात दोन्ही स्पर्श करायचे एकमेकाला आणि त्याला गोल फिरवायचा, रोटेट करायचा आतल्या बाजूने. श्वास घेत करायचा, श्वास सोडत करायचा. आतमध्ये येताना श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. व्हेरी गुड. चार, पाच. रिवर्स, एक, दोन, तीन, चार, पाच. सावकाश हात खाली घ्यायचा आहे. व्हेरी गुड. आता काय करायचं आहे आपल्याला, कमरेवर हात ठेवायचा आहे, दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि आपल्याला साईड बेंडिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्या कमरेचा व्यायाम होईल, मणक्याचा व्यायाम होईल. जे कमरेचे हाडं असतात ते बोन्स असतात कमरेमधील, ते बोन्सला स्ट्रेचिंग मिळेल. मणक्याला जे स्पाईन्स असतात शरीरामधील बॅकबोन जे आहेत आपण त्याला म्हणतो माकड हाड मराठीमध्ये, ते बॅकबोनला स्पाईनला व्यायाम मिळेल, ताण मिळेल. ओके, चेहरा स्माईल ठेवा, श्वास घ्या. व्हेरी गुड. श्वास सोडा. श्वास घेत आपल्या उजव्या बाजूला झुकायचं आहे. श्वास घ्या. व्हेरी गुड. साईड बेंडिंग, श्वास नॉर्मलमध्ये ठेवायचा आहे, पुन्हा जागेवर. आता डाव्या बाजूला, पुन्हा जागेवर, पुन्हा उजव्या बाजूला. दोन, तीन. जर तुम्हाला कम्फर्टेबल होत नसेल तर पायात अजून अंतर घेतलं तरी चालेल. जेवढं तुमच्या शोल्डरमध्ये अंतर आहे तेवढंच तुमच्या पायामध्ये अंतर असलं तरी चालेल. किंवा तुम्हाला
कम्फर्टेबल होत नसेल तरीसुद्धा तुम्ही योगासन करताना ही क्रिया आपण व्यवस्थित करायची आहे. चला, व्हेरी गुड. तीन, चार, श्वास घ्यायचे, चेहरा स्माइल, स्मित हास्य ठेवायचंय. पाच, व्हेरी गुड. आता ह्याच पोझिशनमध्ये फ्रंट बेंडिंग आणि बॅक बेंडिंग करायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवतो. समोरच्या बाजूला वाकायचं आहे, दोन्ही पायाचे गुडघे सरळ ठेवायचे आहेत. पायातनं असं वाकायचं नाही, कमरेतून फक्त आपल्याला पुढे वाकायचं आहे. श्वास घेत पुढे वाका, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास घेत मागे जायचं आहे. पुन्हा मूळ जागेवर श्वास घ्या, श्वास सोडता सोडत पुढे वाकायचं आहे. दोन, सावकाश करायचं आहे. तीन, चार, पाच, छान केला सर्व विद्यार्थ्यांनो. आपण असंच आपल्याला योगासन करायचं आहे, योगासनापूर्वी व्यायाम करायचा आहे. चला, आता आपण काय करणार आहोत, थ्री टचेस करणार आहोत. थ्री टचेस म्हणजे काय, मी पहिल्यांदा तुम्हाला करून दाखवतो, तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा, मग नंतर नाही करा. मी जेव्हा तुम्हाला सांगेल की बाबा चला आता तुम्ही करायचं आहे, मग तेव्हा तुम्ही माझ्यासोबत करा. पहिल्यांदा बघा थ्री टचेस कसं करायचं. पहिल्यांदा दोन्ही हात साईडला घ्यायचे, श्वास घ्यायचे, वन टू, जेवढं आपल्याला वागता येईल, पायात अंतर ठेवता येईल तेवढं करा. टू, थ्री अँड फोर. ॲक्च्युली थ्री टचेस म्हणजे काय, ह्याला वन टू थ्री हे थ्री टच आहे. फक्त फोर जे आहे ते आपल्याला श्वास सोडण्यासाठी किंवा श्वास घेण्यासाठी, आपण मागे जायचं आहे असं, श्वास घेण्यासाठी. मग श्वास सोडायचा पुन्हा जागेवर, कळालं. चला आता आपण थ्री टचेस करूया. रेडी स्टार्ट. पाच वेळा करायचं आहे आपल्याला रिपिटेशन, फक्त पाच पाच वेळा आपण प्रत्येक आसन रिपिटेशन करत आहोत. तुम्ही याच्यामध्ये तुम्ही रोज वाढवू शकता, रोज पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, वीस, जास्तीत जास्त 20 पर्यंत आपल्याला हे प्रत्येक रिपिटेशन करायचं. जे आपण बघितलं, मानेची एक्सरसाइज, खांद्याची एक्सरसाइज, हाताच्या मनगटाची एक्सरसाइज, कमरेची एक्सरसाइज, गुडघ्याची एक्सरसाइज, आपण जे करत आहोत आता त्याचं रिपिटेशन आपण वाढवायचं आहे. कारण आपण आता फक्त पाच पाच रिपिटेशन घेत आहोत, म्हणजे पाचच वेळा घेत आहोत. ओके, चला सुरू करूया. एक, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार. आता आपण चार वेळा केलं, अजून एकदा करूया. चला, एक, दोन, तीन, चार. चला, हे आपण पाच वेळा केलेलं आहोत, ह्याला नंतर थ्री टचेस. आता आपण काय करणार आहोत, नेक्स्ट जे आहे अल्टरनेट टो टच करणार आहोत. अल्टरनेट टो टच कशासाठी, पायाचे जे स्नायू आहेत, मांडीचे स्नायू, काप्स म्हणतो आपण ह्याला, पिंढऱ्या म्हणतो मराठीमध्ये, ह्या काप्सचे स्नायू, गुडघ्यातील जे लिगामेंट्स असतात दोन्ही बाजूला जे स्नायू असतात गुडघ्याच्या, त्यांना ताण मिळण्यासाठी, ते ॲक्टिव्ह होण्यासाठी वॉर्मअप केल्याने ते ॲक्टिव्ह होतात. मग त्याच्यामध्ये लवचिकता निर्माण होते, ते वाढवण्यासाठी आपल्याला अल्टरनेट टो टच करावं लागेल. अल्टरनेट टो टच करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही बघा मी कसं करतो आहे, मग नंतर तुम्ही करायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही ऑब्झर्व करा. ओके, अल्टरनेट टो टचसाठी दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. श्वास घेत खाली जायचं, श्वास सोडत श्वास घ्या. पहिल्यांदा श्वास घेतल्यानंतर मग आपल्याला श्वास सोडत खाली जायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही लक्षपूर्वक बघा, मग नंतरनी करा. दोन्ही पायाच्या जवळ टच करायचं आहे. अल्टरनेट टो टच म्हणजे उजव्या पायाला डाव्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि डाव्या पायाला उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे. हे स्पर्श करत असताना आपल्याला वर बघायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात,
आठ नौ दहा, दोन्ही बाजूचे काउंट केले तर दहा झाले. तर दोन्ही काउंट एकत्र केल्यानंतर, दोन्ही मोजल्यानंतर एकत्र, तर पाच होतात. आपल्याला पाच रिपिटेशन करायचं आहे. हे झालं योगाचे वॉर्मअप. या योगा वॉर्मअपमध्ये सूर्यनमस्कारसुद्धा येतो. सूर्यनमस्कारमध्ये एकूण आठ आसनं आहेत. जर तुम्ही रोज सूर्यनमस्कार केलात तर शरीरातील प्रत्येक स्नायूंना, प्रत्येक शरीरातील अवयवांना योगा सूर्यनमस्कार केल्यामुळे भरपूर फायदा मिळतो. तर चला आपण आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. आज आपण सूर्यनमस्कार फक्त दोन करणार आहोत. तर ह्याच्यापुढे तुम्ही सूर्यनमस्कार रोज करताना, तुम्ही सूर्यनमस्कार रोज वाढवू शकता. मी आज जर दोन केलात आपण, तर उद्या तुम्ही तीन करा, परवा दिवशी चार करा, पाच करा, सहा करा. कमीत कमी रोज तुम्ही 12 सूर्यनमस्कार करू शकता. किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जर सूर्यनमस्कार करता येईल तर जास्त फायदा मिळेल. सूर्यनमस्कारामुळे शरीराला भरपूर फायदा मिळतो. शरीराची ऊर्जा वाढते, शरीरामध्ये प्राणवायू जास्त निर्माण होतो, शरीराची शक्ती वाढते, स्नायूंची बळकटी वाढते, शरीरातील प्रत्येक अवयवांना ताण मिळाला जातो. त्यामुळे आपली एकाग्रता शक्ती वाढते सूर्यनमस्कारामुळे. त्यामुळे सूर्यनमस्कार रोज केलं पाहिजे. चला तर आपण सूर्यनमस्कार सुरू करूया. सूर्यनमस्कार, दोन्ही पाय जुळलेले हवे, श्वास घ्यायचा आहे तुम्हाला. दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये, श्वास घेत आपल्याला दोन्ही हात वरच्या बाजूला घेऊन जायचा आहे. विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, जेव्हा काही कोणत्याही आसनामध्ये जेव्हा आपण मागच्या साईडला वाकतो किंवा मागच्या साईडचे जे आसन करतो तेव्हा श्वास घेणं कंपल्सरी आहे. आणि पुढच्या साईडला जेव्हा आपण वाकून आसन करतो किंवा जेणेकरून पुढच्या बाजूला जे वाकून आसन करणारे आहेत त्या आसनामध्ये आपल्याला श्वास सोडणं गरजेचं आहे. किंवा वाकल्यानंतर पुढच्या बाजूला पोटाला ताण पडतो किंवा त्यामुळे पोटातील जे कार्बन डायऑक्साईड जमा झालेलं असतं ते बाहेर फेकणं गरजेचं आहे. त्यामुळे पोटातल्या स्नायूंना आसनामुळे फायदा मिळतो. आणि मागच्या बाजूला जेव्हा झुकतो तेव्हा ऑक्सिजन घेणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीरातील स्पाईनला किंवा मागच्या बाजूचे जे मणके आहेत, मणक्यामधील जे हाडं आहेत साईडचे, त्या प्रत्येक हाडांना किंवा स्नायूंना ताण मिळाल्यामुळे ऑक्सिजनचा तिथं पुरवठा जास्त होतो. चला आपण आता सूर्यनमस्कार करणार आहोत. दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये, अंगठा जे आहे आपल्या शरीराचा, हाताचा अंगठा छातीच्या मध्यभागी लावायचा आहे. किंवा तुम्ही समोर जरी धरलं तरी चालेल. तर मध्यभागी का लावायचं? इथं मध्यगा जो आहे इथं आपली स्मरणशक्ती, आपण एक आपलं मन जे आहे एकाग्र करायचं आहे. इथं मन एकाग्र केल्याने काय होतं? आपली स्मरणशक्ती वाढते. इथे जे आपले आहे मन एकाग्र करायचं आहे. तर श्वास घ्यायचा आहे, श्वास घ्या, श्वास घेत दोन्ही हात वरच्या बाजूला घ्यायचे आणि मागे झुकणार. जेवढं बघा तुम्हाला जेवढं झुकता येईल सुरुवातीस तेवढं झुकण्याचा प्रयत्न करा. कोणाला एवढं झुकता येईल, कोणाला जास्त झुकता येईल, किंवा ह्याच्यापेक्षा जास्त झुकता येईल, अजून जास्त झुकता येईल तर चालेल. श्वास सोडत सावकाश पुढे वाकायचा आहे. ह्या क्रियेमध्ये पुढे वाकताना पादहस्तासन, आपण क्रिया जी आहे योगासनमध्ये दुसरे जे आसन आहे पादहस्तासन. पहिला आपण सूर्यनमस्कारमध्ये जे पहिलं केलेलं आहोत तो हस्तस्थानासन म्हणतात त्याला. मी मगाशी सांगितलं होतं सूर्यनमस्कारमध्ये एकूण आठ आसन आहेत. हस्तस्थानासन आपण जे हे केलेलं आहे हे पहिली जी क्रिया सूर्यनमस्कारमधली. जेवढं तुम्हाला वाकता येईल तेवढं वाकू शकता. ही क्रियामध्ये आपण जास्तीत जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. हस्तस्थानासन केल्यानंतर जी जी दुसरी क्रिया येते त्याला म्हणतात पादहस्तासन. पादहस्तासनमध्ये दोन्ही हात पायाच्या गुडघ्याजवळ, अंगठ्याजवळ ठेवा दोन्ही हात या पद्धतीने. आणि तुम्हाला जेवढं वाकता येईल श्वास सोडत पोटापासून पुढं वाकण्याचा प्रयत्न करा. किंवा पायाच्या तळव्यापिशी आपल्या इथे घोट्याजवळ तुम्ही पकडू शकता. श्वास सोडत पुढे वाकून आपला जो नाक आहे गुडघ्याला लावू शकता. विद्यार्थी मित्रांनो हे पाद हस्तासन करत असताना तुम्हाला पायाचे जे पिंडरे जे आहेत किंवा पाय जे आहेत आपले ते सरळ ठेवायचे आहेत. असे वाकवायचे नाही, कमरेतून खाली वाकायचे नाही, आपल्याला सरळ ठेवायचं. जेवढं होईल तेवढं तुम्ही करा, जास्त ताण देऊ नका. तिला थोडा त्रास होईल पण नंतरने तुम्हाला सराव केल्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर फायदा मिळेल. तुम्हाला सराव केल्यामुळे योग्य व्यवस्थित पोश्चर तुमचं तयार होईल त्याच्यामध्ये. तर तुम्ही सराव व्यवस्थित करा, ठीक आहे. श्वास सोडल्यानंतर दुसरी क्रिया इथे आल्यानंतर श्वास घेत
दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर ठेवायचे आहे आणि आपला जो उजवा पाय आहे उजवा पाय मागच्या बाजूला न्यायचा आहे आणि डावा पाय 90 डिग्रीमध्ये आपल्याला ह्या पद्धतीमध्ये ठेवायचा आहे आणि श्वास घेत पुढे बघायचा आहे ह्या पद्धतीमध्ये। तीन झाले, आता चौथं जे आहे दोन्ही पाय समान रेषेमध्ये ह्याला दंडासन म्हणतात। ह्या आसनाचं नाव आहे दंडासन। शरीरातील खांद्यामधील स्नायूंना ताकद मिळते ह्याच्यामुळे, हातातील मनगटामध्ये ताकद निर्माण होते, हातातील स्नायूंमध्ये ताकद निर्माण होते, बळकटी निर्माण होते, बळकटी येते आपल्या शरीरातील हातांना। बघा कोणाकोणाचे हात कापत असतात असे, मग ते त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा मिळेल। दंडासन झाल्यानंतर गुडघे खाली लावायचे आहे, आपला कपाळ जे आहे जमिनीला लावायचा आहे, फक्त पोट छाती जमिनीला लावायचं नाही। श्वास सोडत ह्याला साष्टांग आसन असे म्हटले जाते। जसे आपण देवासमोर साष्टांग नमस्कार करतो, आई वडिलांसमोर पाया पडताना साष्टांग नमस्कार करतो, त्या पद्धतीने सूर्यनमस्कारमध्ये या पोझिशनमध्ये साष्टांग नमस्कारमध्ये आपल्याला राहायचं आहे। पुन्हा श्वास घेत दोन्ही पाय मागच्या बाजूला सरळ टाकायचे खाली रिलॅक्समध्ये आणि कमरेपासून जो शरीराचा भाग आहे वरच्या बाजूला उचलला गेला पाहिजे, म्हणजे वरच्या बाजूला नेला पाहिजे आपण, आणि जेवढं मागं झुकता येईल तेवढं तुम्हाला मागं झुकायचं आहे। या आसनाला म्हणतात भुजंगासन। ह्याच्याने ह्याचा फायदा काय होतो, आपल्या शरीरातील पाठीचा जो त्रास आहे, ज्यांना कोणा पाठीचं दुखणं आहे, पाठीचं दुखण्यापासून मुक्तता मिळते। बघा विद्यार्थ्यांनो, दंडासन केल्याने काय होतं, तुमच्या खांद्याचे जे बळकट येतात, सूर्यनमस्कारमधलं हे आसन भुजंगासन। ह्या भुजंगासनामुळे काय फायदा होतो आपल्याला, पाठीच्या मणक्याला किंवा पाठीच्या जे हाड आहेत त्याला बळकटी मिळते, कंबरेमधील जे त्रास आहे कंबर दुखणे पाठ दुखणे ह्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते। तसेच पचनक्रिया पचनसंस्था जी आहे आपली शरीरातील पोट, बघा तुम्हाला पोटाचे जे स्नायू आहेत त्यांना ताण दिल्यासारखं वाटतं, जिथे इथे पोट आहे आपले या पोटातील स्नायूपेशी आपल्याला ताण दिसतो ताण वाढतो, त्यामुळे काय होतं आपली पचनक्रिया सुधारते, भूक वाढते। ज्यांना भूक लागत नाही किंवा जेवण करू असं वाटत नाही त्यांना भूक लागते, भुजंगासन केल्याने हे फायदे मिळतात। त्याच्यानंतर आपल्याला अधोमुख श्वानासन करायचं आहे। अधोमुख श्वानासनामुळे ज्यांना अर्धशिशीचा त्रास आहे, डोकदुखीचे त्रास आहे, ज्यांना चष्मा लागलेला आहे, अशाने अधोमुख श्वानासन करायचं आहे। डोकदुखी पूर्णतः ह्याच्याने बरे होते। अधोमुख श्वानासन करताना आपल्या पायाच्या बोटांवर शरीराचा संपूर्ण भार द्यायचा आहे। बघा ह्या पद्धतीने शरीराच्या दोन्ही टाच जे आहेत टाचेवर आपलं भार द्यायचं आहे। टाच जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा, जर होत नसेल तर असं करा, होत असेल तर दोन्ही टाच जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा आणि मान शक्यतो जेवढं आत झुकवता येईल तेवढं आत खेचावे आणि श्वासोश्वासावर लक्ष ठेवावे। अधोमुख श्वानासन। ह्याच्यानंतर जी क्रिया आहे आपल्याला पाय पुढे घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला बघायचं आहे। श्वास घेत श्वास सोडत पुन्हा सूर्यनमस्काराच्या दुसऱ्या स्थितीमध्ये श्वास घेत पुन्हा पहिल्या स्थितीमध्ये आणि रिलॅक्स। विद्यार्थ्यांना आपण बघितलं होतं आठ आसन जे आहेत सूर्यनमस्कारमध्ये, आठ आसन पण आपण बघितलेलं आहे। आता अंकाप्रमाणे जे नंबर्स असतात सूर्यनमस्कारमध्ये 12 नंबर्स आहेत एकूण, आपल्याला 12 काउंटमध्ये सूर्यनमस्कार करायचा आहे। आता आपण 12 काउंटमध्ये सूर्यनमस्कार करणार आहोत। सूर्योदय होण्याच्या वेळेस सूर्याकडे तोंड करून जर आपण सूर्यनमस्कार केलात तर सूर्यकिरणाचं आपल्या शरीरावर किरण जे पडतात त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये डी जीवनसत्व निर्माण होतं। त्यामुळे सूर्यकिरणाच्या सूर्योदयाच्या वेळी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस जर आपण सूर्यनमस्कार केलात त्याचा फायदा भरपूर आपल्याला शरीराला
मिळतो. शरीरातील हाडामधील कॅल्शियमचे जे प्रमाण आहे ते चांगले सुधारते. त्यामुळे सूर्यनमस्कार करताना सूर्योदयाकडे तोंड करून सूर्यनमस्कार करावे. आता आपण सूर्यनमस्कार टी व्ही समोर बसून बघत मला करत आहात, नंतरने तुम्ही सूर्यनमस्कार शिकल्यानंतर तुम्ही वैयक्तिक तुमच्या पालकांच्या समोर, जेव्हा पालक आपल्या समोर असेल तेव्हा त्यांना घेऊन तुम्ही सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला इंजुरी होणार नाही किंवा कोणताही अपघात होणार नाही. त्यामुळे आपल्या पालकांना घेऊन तुम्ही योगासनची प्रॅक्टिस घरी करावे. चला सूर्यनमस्कार. दुसरं, दोन्ही हात जोडायचे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत पुढे वाकायचं आहे. जेवढं तुम्हाला वाकता येईल तेवढं तुम्ही वाका, एवढं जरी वाकलं तरी चालेल. किंवा तुम्ही पूर्ण नाक आपलं जर गुडघ्याला लावता येत असेल तर तुम्ही गुडघ्याला नाक लावू शकता. श्वास घेत उजवा पाय मागे, तीन अंक झाले. पहिला अंक जे हस्तस्थानासन, दुसरं पादहस्तासन, तिसरा अंक हे, चौथा अंक दंडासन, पाचवं साष्टांगासन, सहावं भुजंगासन, सातवं अधोमुख श्वानासन, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा. रिलॅक्स. चला आता आपण सूर्यनमस्कार दोन वेळा केलेले आहोत, त्याचं दोन वेळा रिपीटेशन आपण सूर्यनमस्कार केलेलं आहोत. तुम्ही ह्याच्यामध्ये सूर्यनमस्कार वाढवू शकता. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही सूर्यनमस्कार वाढवून सूर्यनमस्कार करायचं आहे. चला मॅटवर आपण व्यवस्थित उभे राहायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा. आज आपण उभे राहून दोन आसन शिकणार आहोत, बसून दोन आसन, पोटावर झोपून दोन आसन आणि पाठीवर झोपून दोन आसन आणि प्राणायामचे काही प्रकार आज आपण शिकणार आहोत. मागच्या लेसनमध्ये आपण योगासनाचे उभे राहून बसून पाठीवर झोपून पोटावर झोपून जे आसन शिकलेले आहोत त्याचा सरावसुद्धा तुम्ही करायचा आहे. आणि आज जे शिकवलेलं आहे तुम्हाला, आता जे शिकवत आहे त्याचा सरावसुद्धा तुम्हाला रोज करायचं आहे. चला आता आपण पहिल्यांदा ताडासन करणार आहोत. पहिला आसन कोणता आहे? ताडासन. ताडासन करण्यापूर्वी दोन्ही पाय समांतर पाहिजे, पाय बाहेरच्या दिशेला असू नयेत किंवा जास्तही आतल्या दिशेने असू नयेत किंवा पाय एक वाकडा असं असू नये. पाय दोन्ही समान दिशेत, सरळ दिशेत पाहिजे. दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला, स्मित हास्य ठेवायचं आहे चेहऱ्यावर. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. आता श्वास घेत आपल्याला दोन्ही हात वरच्या दिशेला खेचायचं आहे. शरीर जेवढं आपल्याला खेचता येईल वरच्या दिशेला तेवढं आपलं शरीर खेचायचं आहे आणि पायाच्या बोटांवर म्हणजे पंज्यावर आपल्याला उभारायचं आहे. श्वास घ्या, श्वास घेत वरच्या दिशेला जावा. शरीराचा बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात कानाला लावायचे आहेत, हाताचे बोटं जे आहेत ते खुले करायचे आहेत म्हणजे ओपन ठेवायचे आहेत आपल्याला पाम समोरच्या दिशेला. हे बघा आपलं शरीराचा बॅलन्स जाण्याचा प्रयत्न होईल म्हणजे असं होईल किंवा आपलं बॅलन्स मागे जाईल किंवा आपण पडण्याची शक्यता आहे. पण ह्याच्यामध्ये सराव जर तुम्ही केलात एकत्र, कमीत कमी कोणतेही जे आता योगासन करणार आहोत ते कमीत कमी तुम्ही 30 सेकंदापर्यंत तरी होल्ड केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्ही वेळ वाढवू शकता. जास्तीत जास्त जे परफेक्ट योगा करतात ते 2.5 मिनिटपर्यंत योगा करू शकतात. तुम्ही तुमच्या सरावाने 2.5 मिनिटापर्यंत आपण योगा वाढवू शकतो, योगासनाचा टायमिंग वाढवू शकतो. जर तुम्ही जेवढं जास्त वेळ योगा करचाल तेवढं जास्त वेळ, जेवढं तुम्ही जेवढं वेळ योगाला देचाल तेवढा त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या शरीराला आणि तुम्हाला मिळेल. ह्या ताडासनामुळे तुमची उंची वाढण्यास मदत होईल, शरीराचे संतुलन होईल. जर तुमची जर उंची कमी असेल
तर तुम्ही रोज ताडासन केल्यास तुमची उंची लवकरात लवकर वाढण्यास मदत होईल. हा एकमेव आसन जे आहे ते तुम्ही तुमची उंची वाढवू शकता ह्या आसनामुळे. श्वास सोडत सावकाश खाली यायचंय. रिलॅक्स. बरोबर एकूण आपण 30 सेकंद हे आसन केलेलं आहे. पुन्हा एकदा रिपिटेशन. प्रत्येक आसन 2 वेळा रिपीटेड करणार आहोत. पुन्हा एकदा श्वास घ्या. सावकाश वर जायचंय. दोन्ही हात वर समांतर. दोन्ही हात कानेला समांतर ठेवायचं आपल्या. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्या. श्वास सोडा. रिलॅक्स. आता पहिलं जे आसन झालेलं आहे ताडासन झालेलं आहे. आता दुसरं आपण करणार आहोत जे आसन आहे त्याचं नाव आहे वृक्षासन. जसे की माझ्या मागे झाड आहे, हे बघा, हे झाड जे आहे हे वृक्ष आहे. वृक्ष कसं उभारलेलं आहे? सरळ उभारलेला असतो. कधी वृक्ष झोपलेलं बघितलात? कधी आडवं थोडं शरीर झाडाची म्हणजे जी स्थिती आहे ती कशी आहे? सरळ आहे. आपल्याला झाडासारखं सरळ उभं राहायचं आहे त्यासाठी आपण वृक्षासन करणार आहोत. वृक्षासन करताना पाय दोन्ही सरळ ठेवायचे आहेत. झाडाच्या स्थितीसारखी आपल्या शरीराची स्थिती आपल्याला तयार करायची आहे. वृक्षासारखं आपण स्थिर उभं राहायचं आहे. वृक्ष बघा स्थिर असतो, कधी पण चंचल नसतं. त्याचं त्यामुळे त्याचं नाव त्या आसनाचं वृक्षासन ठेवलेलं आहे. वृक्षासनमुळे आपल्याला फायदा काय होतो? आपली मनाची एकाग्रता वाढते. ज्याचं मन चंचल आहे, स्थिर राहत नाही अभ्यास करताना, त्याचं मन एकाग्र होण्याचे जास्त फायदा त्याला या वृक्षासनामुळे मिळेल. आणि पायाच्या ताकद, पायाची स्नायूंची ताकद वाढली जाते. आपला जो उजवा पाय जो आहे, तुमचा उजवा पाय म्हणजे मी तुमच्या विरुद्ध दिशेला करतो म्हणून मी तुम्हाला डावा दिसत असेल, पण तुमचा उजवा पाय उचलायचा आहे आणि पाय डाव्या पायाच्या मांडीवर असं ठेवायचं आहे. ह्या पद्धतीमध्ये पायाचा अंगठा खालच्या दिशेला असला पाहिजे. आणि हे बघा, हे करताना बॅलन्स जाईल. थोडासा तुमचा पाय असं होईल किंवा तुम्ही बॅलन्स तुम्ही तयार करा, म्हणजे तुमचं बॅलन्स बिघडू नये ह्या पद्धतीने तुम्ही आसनवर नियंत्रण ठेवा. तुमचं नियंत्रण आपल्या शरीरावर असलं पाहिजे. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्हाला हे बॅलन्स करायचं आहे. आता ह्या श्वास घेत तुम्ही पाय वर ठेवलात, ते श्वास घेत तसंच दोन्ही हात आपल्याला ह्या पोझिशनमध्ये नमस्कार पोझिशनमध्ये वरती ठेवायचं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये बघा माझी जी शरीराची स्थिती आहे ते वृक्षाप्रमाणे आहे की नाही. आपला बॅलन्स जाण्याचा बॅलन्स का जातो? आपलं मन एकाग्र होत नाही त्यामुळे बॅलन्स जातं. मन एकाग्र होण्यासाठी काय करायचं आहे? एक स्थिर वस्तूवर, तुमच्या आता मी समोर करत आहे टीव्हीवर, माझ्याकडे स्थिर बघा तुम्ही, एकाग्रतेने बघा माझ्याकडे, म्हणजे तुमचं बॅलन्स जाणार नाही. हे बघा, आता असं बॅलन्स जाण्याची शक्यता असतो. म्हणून असं बॅलन्स जाण्याची गडबड होते, पडण्याची शक्यता असते. तुमच्या पॅरेंट्सला बाजूला उभं करून हे आसनची प्रॅक्टिस तुम्ही करायचं आहे. पुन्हा एकदा करूया. हे आसन सरावाने तुमचं व्यवस्थित होईल. जेवढं तुम्ही सराव करचाल तेवढं तुमचं आसनावर कंट्रोल होईल. श्वास घ्यायचे, श्वास सोडायचे, श्वासावर लक्ष ठेवा. 30 सेकंदापर्यंत होल्ड करायचं आहे. हे आसनाचा सराव केल्यामुळे तुम्ही कमीत कमी तुम्ही कमीत कमी 2.5 मिनिटेपर्यंत तुम्ही हे आसन करायचं आहे. आपल्याला योगासन किती वेळ करायचं आहे? संपूर्ण जे योगासन आहे आपल्याला 1 तास करायचं आहे. संपूर्ण योगासन जे वॉर्मअप केलेलं आहे, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार केलेला आहे, योगासन करणार आहो, प्राणायाम करणार आहो, ह्याचा कालावधी किती आहे? 1 तास. तुम्ही ह्याच्यामध्ये वेळ वाढवू शकता. पण आसन करताना किती वेळ द्यायला पाहिजे आसनाला? जास्तीत जास्त 30 सेकंद ते 2.5 मिनिटापर्यंत. चला, व्हेरी गुड. श्वास सोडत पाय खाली घ्यायचं आहे. वृक्षासनमुळे काय होतं फायदा यायचा? वृक्षासन केल्याने तुमची मनाची एकाग्रता वाढते, पायाची स्नायूंची बळकटी होते. आता आपण काय करणार आहोत? बसून 2 आसन करणार. उभारून 2 आसन केलात. पहिल्या केलात ताडासन, त्याच्यानंतर वृक्षासन. आता आपण बसून आसन करणार आहोत. दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहे विद्यार्थ्यांनो. चला, आता आपण बसून 2 आसन करणार आहोत. पहिलं जे आसन आहे भद्रासन. भद्रासनचा फायदा काय होतो? भद्रासनमुळे तुमची मनाची एकाग्रता वाढते, पचनसंस्था जी आहे त्याची कार्य सुधारते, आपलं श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित राहते. त्यामुळे आपण भद्रासन रोज करायचं आहे. तसेच पायाची ताकद वाढते. जे बघा ॲथलेटिक्स असतात, ॲथलेटिक जे करतात, रनिंगचे जे खेळाडू आहेत, त्यांनी भद्रासनमध्ये
जास्त वेळ राहतात. भद्रासन केल्याने त्यांचे काय होतं, पायाची ताकद वाढली जाते त्याच्यामुळे. त्यामुळे जे रनिंग करतात ना त्यांनी भद्रासन कंपल्सरी करायला पाहिजे. भद्रासन म्हणजे बटरफ्लाय, जसं फुलपाखरू आहे त्या पद्धतीने फुलपाखरूप्रमाणे शरीराचे पायाचे हालचाल आपल्याला करायचे आहे ह्या पद्धतीने. श्वासोश्वास घ्यायचा आहे, तसंच श्वासावर लक्ष ठेवायचं आहे आपल्या. जेवढं पाय जवळ घेता येईल तेवढं पाय जवळ घ्या. दोन्ही पाय सरळ, रिलॅक्स. आता आपण दुसरं आसन जे करणार आहोत बसून, पद्मासन. पद्मासनमध्ये आपल्या पायाचे गुडघे जे आहेत, ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी पद्मासन जास्त जर होत असेल तर करावे, किंवा ज्यांना त्रास गुडघ्याचा होतो त्यांनी जास्त वेळ पद्मासनमध्ये बसू नये. सिद्धासनमध्ये बसावे, सुखासनमध्ये बसावे. सुखासन म्हणजे फक्त असं एवढं सुखासनमध्ये, हे सुखासनची पद्धत. आता आपण पद्मासन करणार आहोत. उजवा पाय उचलायचा आहे, डाव्या मांडीवर ठेवायचं आहे ह्या पद्धतीने, जेणेकरून टाच जे आहे ते आपल्या पोटाला लागले पाहिजे. आणि डावा पाय जे आहे उचलून त्याच पद्धतीने असं ठेवायचं आहे पद्मासन. जर तुम्ही पद्मासनमध्ये रोज कमीत कमी 20 मिनिटेपर्यंत जर बसलात, जास्तीत जास्त तुम्ही कितीही मिनिट बसू शकता, जर ह्या आसनामध्ये जर तुम्ही बसलात तर तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही मोठे होचाल त्यावेळेस तुमच्या गुडघ्यांचा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही. गुडघेदुखी म्हणा, पायदुखे म्हणा, ज्यांचे पाय जास्त दुखतात चालल्याने, काय पाय का दुखतात, शरीरामध्ये जर कॅल्शियमचं जर प्रमाण कमी असेल तर आपलं पाय दुखण्याचे जास्त उद्भवतात पायदुखी. त्यामुळे हे आसन केल्यामुळे पाय दुखणं कमी होतं, गुडघ्याचे दुखणं कमी होतात. कळलं? जेव्हा तुम्ही बघा, ऋषीमुनी जे बघता तुम्ही टी व्ही वगैरे बघितलं असाल, महाभारत रामायण, त्याच्यामध्ये जेव्हा प्राणा म्हणजे ध्यान करतात, ते ध्यान करताना पद्मासनमध्ये जास्त करून बसलेले असतात. ह्याच्याने काय होतं, पद्मासनमुळे आपला पाठीचा मणका सरळ होतो. कोणाचा मणक्याचा त्रास जर असेल तर ह्यांनी पद्मासनमध्ये बसले असतात त्यांचा मणका सरळ होतो, म्हणजे त्यामुळे मणक्याचे त्रास कमी होतात, पाठीचा त्रास कमी होतो. कळालं? पद्मासन व्हेरी गुड. श्वास सोडत पाय खुले करायचे आपल्याला, सरळ ठेवा. आता आपल्याला पोटावर झोपून दोन आसन करायचे आहेत. तर पोटावरचे दोन आसन आता आपण बसून केलेलं आहोत, पद्मासन आणि भद्रासन. भद्रासन म्हणजे बटरफ्लाय आणि पद्मासनमध्ये पद्म म्हणजे काय, कमळ. कमळाच्या आकाराप्रमाणे शरीराची स्थिती करणे म्हणजे कमळ. कमळ कसं आहे, शांत आहे, कमळाचं प्रतीक. बघा तुम्ही कमळला बघितल्यानंतर तुम्हाला शांत वाटतो, प्रसन्न वाटतं. तसंच पद्मासनमध्ये बसल्यावर तुम्हाला मन प्रसन्न होते. आता काय करणार आपण, पोटावर झोपून दोन आसन करणार आहोत. पहिलं जे आसन आहे भुजंगासन. दोन्ही हात समोर आहेत आपले. आता काय करायचं, भुजंगासन करताना दोन्ही हात जे आहेत खांद्याच्या जवळ घ्यायचे आहेत ह्या पोझिशनमध्ये. दोन्ही पाय आपले मागच्या बाजूला सरळ. बघा मी जसं करतोय तसं करायचं आहे. आता श्वास घेत वरच्या बाजूला आपल्याला उठायचं आहे, कमरेपासून वर उचलायचं फक्त शरीर आपलं. आपण सूर्यनमस्कारमध्ये जेव्हा हे आसन केलेलं आहोत तेच आसन आपल्याला इथे करायचं आहे, भुजंगासन. ह्याच्याने आपल्याला फायदा काय होतो, आपल्या शरीराच्या पाठीचे स्नायू बळकट होतात, खांद्याचे स्नायू बळकट होतात, पोटामधील जे विकार आहेत पोटदुखी वगैरे किंवा गॅस, ॲसिडिटी, अपचन, हे सर्व विकार दूर होतात. बघा विद्यार्थ्यांना, ज्याचं पोट चांगलं त्याचं शरीर चांगलं म्हटलं जातं. म्हणून तुमचं पोट कधीही चांगलं ठेवा. पोट चांगलं ठेवणं म्हणजे काय, हलकं अन्न खायचं, बाहेरचं अन्न खायचं नाही. त्यामुळे पोटाची पचनशक्ती जी आहे ती मंद होते. बाहेरचं अन्न म्हणजे काय, जे तुम्ही फास्ट फूड खाता ते फास्ट फूड आपल्याला खायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं, पोटाची जी कार्य करण्याची क्षमता जी आहे ती मंद होते. त्यामुळे आपल्याला गॅसेस किंवा अपचन, गॅस येणे, ॲसिडिटी होणे, असे आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण होतात. तर हे आसनामुळे त्याच्यावर फायदा होतो. विद्यार्थ्यांनो, दुसरं आसन जे आहे पोटा झोपून त्याचं नाव आहे मकरासन. मकर म्हणजे काय, मगर. क्रॉकोडाईल तुम्ही बघितलं असाल, त्या पद्धतीने आपल्या शरीराची स्थिती करायची आहे. मला खूप हे आसन आवडतं, जे कारण ह्या आसनामध्ये आपल्या शरीराला खूप रिलॅक्स मिळतो मकरासनमध्ये. हे बघा ह्या पद्धतीने आपण हे आसन करायचं आहे. दोन्ही हात फोल्ड करायचे आहे, पाय दोन्ही रिलॅक्समध्ये टाकायचे आहे बॅकच्या बाजूला, आणि आपण असं डोळे बंद करून श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. तुम्ही या आसनमध्ये असं सुद्धा करू शकता, आपला एक पाय फोल्ड करून असं ठेवू शकता,
किंवा पाय दोन्ही सरळ करू शकता. हे असं आसन आपल्याला करायचं आहे. जेव्हा योगासन करतो, योगासन केल्यानंतर एक मकरासन एक आहे आणि एक शवासन आहे. शवासन आपण पाठीवर झोपून करणार आहोत. हे दोन आसन शरीराला शिथिलता निर्माण करते. रिलॅक्स म्हणतो आपण ज्याला, ते रिलॅक्स आपल्याला ह्या दोन आसनामधून मिळतं. ह्याचं नाव आहे मकरासन. व्हेरी गुड. चला रिलॅक्स. आता आपण पाठीवर झोपून आसन करणार आहोत. पाठीवर झोपण्यासाठी पूर्व आपण पूर्वस्थितीमध्ये येऊन बसायचं आहे. मांडी घालून दोन्ही पाय सरळ करा. सवकास हाताचे कोपरे टेकवत आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. आता ह्या आसनामध्ये पहिलं जे आसन आहे पवन मुक्तासन. पवन मुक्तासन करताना आपल्याला त्याचा फायदा काय होतो हे माहीत पाहिजे. पवन मुक्तासनमुळे आपल्या शरीरातील पोटातील जे विकार आहेत, म्हणजे गॅस, सेस, ज्यांना गॅसेस होतात पोटामध्ये, अपचन होते, ज्याची पचनक्रिया चांगली नाही आहे, ॲसिडिटी होते, पित्त होतो, त्याने हे आसन केलं पाहिजे. जेणेकरून आपल्या शरीरातील गॅसेस दूर होतात, ॲसिडिटी दूर होते. आता ह्याच्यासाठी काय करायचं, दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत आणि श्वास सोडत पुढे वाकायचा आहे आणि आपलं नाक गुडघ्याला लावायचं आहे. त्या पद्धतीने श्वासावर लक्ष ठेवा. रिलॅक्स. ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढं त्याने पुढे वाकण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाही आहे त्याने एवढं सुद्धा केलं तरी चालेल. व्हेरी गुड. रिलॅक्स. आता दुसरं आसन जे करणार आहोत आपण, अर्ध हलासन करणार आहोत. ज्यांना पोटावरची चरबी कमी करायची आहे, ज्यांना पोटाचा घेर कमी करायचा आहे. बघा विद्यार्थ्यांना जास्त पोटावर ज्यांना चरबी आहे, साईडला चरबी असते, पोटाच्या समोर चरबी असते, ज्यांना पोट एका लेवलमध्ये शरीराच्या लेवलला करायचं असेल तर त्यांनी अर्ध हलासन केलं पाहिजे. अर्ध हलासन या पद्धतीने श्वास घेत वर पाय उचलायचा आहे आणि पाय सरळ ठेवायचा आहे. हे पहा, ह्याच्यामध्ये पाय असं असं थरथर कापतात नंतरने. हे कंपन जे आहे ते तुमच्या पोटावर ताण आल्यामुळे होतो. पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. श्वासावर लक्ष ठेवा. श्वास सोडत पाय पुन्हा खाली आणायचं. रिलॅक्स. आता ह्याच्यामधील जे सर्वात चांगलं आसन आहे, जेव्हाही तुम्ही रात्री जेव्हा झोपण्याच्या स्थितीमध्ये असता तुमच्या शरीराची स्थिती अशीच हवी. काही काही जणांना झोपायची सवय वेगवेगळ्या पद्धतीची असतात. काही जण असे झोपतात, काही जण असे झोपतात. ह्या पद्धतीमध्ये तर बिलकुल झोपू नये. ह्याच्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजन, शरीराला ऑक्सिजन कमी मिळला जातो. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये तुम्ही कधी झोपू नका. झोपायचं असेल तर तुम्हाला सरळ ह्या पद्धतीने आपण झोपलं पाहिजे रात्री झोपताना. शवासनमध्ये, शवासनाला का म्हटलं जातात, शरीराची संपूर्ण क्रिया जी आहे शिथिल करण्यासाठी, शरीरातील ऊर्जा जी आपण निर्माण केलेली आहे ते शिथिल करण्यासाठी शवासनमध्ये आपण झोपणार आहोत. श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. डोळे बंद करायचे. जेव्हा तुम्ही योगासन करचाल, योगासन केल्यानंतर तुम्हाला शरीराला रिलॅक्स करायचं असेल तर तुम्ही ह्या आसनमध्ये जास्तीत जास्त वेळ तुम्ही आराम करू शकता. जेणेकरून तुमचं शरीर शिथिल होईल, तुम्हाला लगेच झोप लागेल. मित्रांनो, विद्यार्थी वर्गानो, तर तुम्ही या आसनमध्ये आपलं शरीर शिथिल करू शकता. चला आता आपण प्राणायाम करणार आहोत. उजव्या बाजूला वळायचं आहे शरीराच्या. आपण जेव्हा झोपेतून सकाळी उठतो तेव्हा सुद्धा ह्याच पद्धतीने उठायचं आहे. काही काही जण काय करतात, झोपलेले असतात, झोप होते, सकाळ होते, लगेच असं उठतात, असं उठतात. असं उठायचं नाही. असं उठल्याने काय होतो, पाठीच्या मणक्यावर ताण येतो. त्यामुळे पाठीचा मणका किंवा खांदेदुखी, कंबरदुखी, पायदुखी असे रोग आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. त्यामुळे असं कधीच उठायचं नाही. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा काय करायचं, डोळे उघडल्यानंतर दोन्ही हाताचा स्पर्श करायचा, घासायचा आहे. सावकाश दोन्ही हातामध्ये डोळे उघडायचे आहे.
ह्या पद्धतीनेच आपल्याला सकाळी उठलं पाहिजे, जेणेकरून आपले शरीर पूर्वस्थितीत येण्यासाठी थोडा वेळ आपल्याला एक साधारणतः 15 ते 20 सेकंद डोळे उघडल्यानंतर असंच पडून राहायचं आहे. मग नंतरने उजव्या बाजूला वळत आपला डावा हात जो आहे उजव्या खांद्याजवळ ठेवायचा आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला उठून बसायचं आहे. व्हेरी गुड. आता आपण करणार आहोत प्राणायाम. मी सुरुवातीला सांगितलं होतं संसर्ग जे रोग निर्माण झालेले आहेत समाजामध्ये ते संसर्ग रोग जे आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला प्राणायामची खूप आवश्यकता आहे. प्राण म्हणजे काय आणि आयाम म्हणजे काय? प्राण म्हणजे प्राणवायू, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो, जे आपल्या निसर्गामध्ये आपल्याला मोफत मिळतं ते ऑक्सिजन आपल्याला शरीरामध्ये घ्यायचं आहे. ऑक्सिजन कुठून मिळतो? आपल्याला झाडापासून मिळतो. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त झाडाच्या खाली योगासन करावं. आपल्या जर घरासमोर झाड नसेल किंवा आपल्या पटांगणात करू शकता तुम्ही, पण सकाळच्या वेळेसच योगासन करावं. त्यामुळे काय फायदा मिळतो आपल्याला? प्राणवायू, शुद्ध प्राणवायू आपल्याला सकाळी मिळते. आता आपण प्राणायाम करणार आहोत. प्राणायाम पूर्वी जे प्राणायाममध्ये जे एकूण प्राणायाम किती आहेत, कमी कमी प्राणायाम आपल्याला 12 ते 13 प्राणायाम्स आहेत. त्याच्यामध्ये फक्त आज आपण दोनच प्राणायाम करणार आहोत, एक भस्त्रिका आणि एक कपालभाती. भस्त्रिका केल्याने फायदा काय होतो भस्त्रिकेचा? आपली जे श्वसन नलिका जी आहे, श्वसन नलिका जे आपण श्वास घेतो, कंठनलिका म्हणतो, ज्याला घसा म्हणतो आपण इथे, त्याला थ्रोट. बघा विद्यार्थ्यांनो, बाहेर जर तुम्ही वातावरणात फिरलात, धुळीचे जर वातावरण असेल, धुळीचे कण आपल्या नाकाद्वारे घशामध्ये जातात, त्यामुळे इथे थ्रोट इन्फेक्शन होतो. ज्यांना टॉन्सिल्स असतात किंवा थ्रोट इन्फेक्शन असतात, ज्यांना सर्दी वारंवार सर्दी लागते, त्यांनी हे प्राणायाम करायचे आहेत, जेणेकरून आपल्या शरीरामधील ऑक्सिजन घेण्याची क्रिया आणि कार्बन डायऑक्साईड सोडण्याची क्रिया फास्ट होते. त्यामुळे काय होतं, शरीरामध्ये जेवढे काही कार्बन डायऑक्साईड घेत असतं ते बाहेर फेकलं जातं ह्याच्यामुळे. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी भस्त्रिका करावे, त्यामुळे आपल्याला फायदा भरपूर मिळतो. तर भस्त्रिका करण्यासाठी दोन्ही आपले जे आहेत आपले मुद्रा आहेत आपल्या हातामध्ये, बरेचसे योग मुद्रा आपण करू शकतो. त्याच्यामध्ये पहिला जे योग मुद्रा आहे ह्या पद्धतीने, त्याच्यानंतर प्राणवायू आहे, पृथ्वी मुद्रा आहे, बरेचसे मुद्रा आहेत. त्याचा आपण पुढच्या लेसनमध्ये आपण प्राणायामचे जेवढे प्रकार आहेत ते पुढच्या लेसनमध्ये आपण बघूया. पहिला जे आहे आपण भस्त्रिका प्राणायाम करणार आहोत. तुम्ही योग मुद्रामध्ये बसा, पाठीचा मणका सरळ ठेवा. सिद्धासनमध्ये बसलं तरी चालेल किंवा पद्मासनमध्ये बसलं तरी चालेल. हे बघा, हे पद्मासनमध्ये असं बसलं तरी चालेल किंवा सुखासनमध्ये बसलं तरी चालेल. सुखासन म्हणजे एकदम रिलॅक्समध्ये, ठीक आहे. तुम्ही पद्मासनमध्ये बसण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला फायदा मिळेल, ठीक आहे. दोन्ही हात सरळ, भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. दीर्घ श्वास घ्या आणि जोरात श्वास, जेवढं पोटामधील जेवढी हवा आहे किंवा छातीमधील जेवढं कार्बन डायऑक्साईड जमा झालेलं आहे. आता बघा, योगासन केलो आपण, शरीरातील ऊर्जा वापरलो, मग आता ऊर्जा वापरल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं असतं, त्यामुळे ऑक्सिजन आपल्याला पुन्हा प्राणवायू आपल्या शरीरामध्ये निर्माण करायचा आहे. जे प्राणवायू आपल्या शरीरामध्ये जातं ते रक्तशुद्ध करण्याची क्रिया प्राणवायू करते. जर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागलं, त्याचा परिणाम काय होतो? आपण आजारी पडतो. बघा, तुम्ही आता संसर्ग रोग जेव्हा ज्यांना ज्यांना होत आहे त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये भरपूर साठवायचा आहे. साठवण्यासाठी काय करायचं? आपल्याला भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. तर आपण भस्त्रिका प्राणायाम करूया. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास दीर्घ सोडायचा आहे, खांदे हलवायचे नाही, असे पोट हलवायचं नाही. आपल्याला श्वास घ्यायचा आहे, श्वास दीर्घ सोडायचा आहे. श्वास सामान्य गतीत करायचा आहे. पुन्हा श्वासावर लक्ष ठेवा. ज्याची प्रकृती चांगली आहे, जो फिट आहे, तो तीव्र गतीने करू शकतो. जो आजारी आहे, ज्याची प्रकृती ठीक नाही आहे, तो मध्यम गतीने करू शकतो. जो खूपच विकनेस आहे, तो सामान्य गतीमध्ये एकदम सावकाश सामान्य गतीमध्ये. मध्यम गती, तीव्र गती, हे भस्त्रिकाचे 3 प्रकार आहेत.
जो फिट आहे, जो शरीराने तंदुरुस्त आहे, तो तीव्र गतीने भस्त्रिका करू शकतो. भस्त्रिकाचे किती वेळा आपण करू शकतो हे बघा, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, 60 सेकंड. तर आपण एका मिनिटामध्ये 60 भस्त्रिका रिपिटेशन झालं पाहिजे आपले. काउंट करायचं आहे भस्त्रिका करताना 60 सेकंद, म्हणजे 1 सेकंदाला 1 भस्त्रिका कंप्लीट झालं पाहिजे. म्हणजे श्वास घेणे, श्वास सोडणे ही एक क्रिया 1 सेकंदामध्ये. बघा असा ही जी क्रिया आहे ती 1 सेकंदामध्ये. असं आपल्याला 60 सेकंद भस्त्रिका करायचं आहे. चला तर आपण 60 सेकंद बघूया, जमतं का? जेवढं जमेल तेवढं करा तुम्ही. तुम्हाला जास्त ताण देऊन सुद्धा आपण योगासन किंवा प्राणायाम करायचं नाही. आपल्या शरीराला जेवढं झेपेल, आपल्या शरीर जेवढं आपल्याला साथ देईल, तेवढं आपण प्राणायाम भस्त्रिका करायचं आहे. जास्त ताण देऊन करायचं नाही, ठीक आहे? चला भस्त्रिका प्राणायाम 1 मिनिट करायचं आहे आपल्याला. जेवढं ज्यांना जमेल तेवढं, शक्य आहे त्यांनी तेवढं करा. श्वास घ्या, श्वास सोडा, स्टार्ट. मी 30 सेकंद केलेलं आहे. ज्यांना 30 सेकंद आहे त्यांनी 30 सेकंद करा. ज्यांना 1 मिनिट जमेल त्यांनी 1 मिनिटपर्यंत भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. डोळे बंद करायचे आहे. श्वासोश्वासावर लक्ष ठेवा. श्वास घेत आहेत, श्वास सोडत आहोत. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. भस्त्रिका प्राणायामचे रिपिटेशन आज आपण 2 वेळा केलेलं आहे. तसं आपण रिपिटेशन तुम्ही वाढवू शकता. 1 मिनिटचे 2 मिनिट भस्त्रिका करू शकता. 120 सेकंद म्हणजे 120 वेळा भस्त्रिका करू शकता. 5 मिनिट करू शकता म्हणजे 300 सेकंद तुम्ही भस्त्रिका करू शकता. 300 वेळा रिपीट करू शकता भस्त्रिका. जेवढं तुम्ही जास्त वाढवू शकाल तेवढं तुम्ही जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्हाला जमेल, जेवढं शक्य आहे तेवढं करा. स्मित हास्य ठेवा. शरीरातील सर्व ताण, स्ट्रेस सर्व भस्त्रिकामुळे दूर होतो. ऑक्सिजनचे प्रमाण शरीरामध्ये वाढले जाते. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण शरीरातील बाहेर टाकले जाते. भस्त्रिका केल्याने आपली पचनक्रिया सुधारते. श्वसन नलिका शुद्ध होते. ज्यांना सर्दीचा त्रास आहे, सायनेस आहे, ते सर्व आजार दूर होतात भस्त्रिका प्राणायाममुळे. म्हणून भस्त्रिका प्राणायाम का लक्ष द्या. काउंटिंग जे आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊन जर भस्त्रिका प्राणायाम केलात तर तुम्हाला याचा फायदा भरपूर मिळेल. आता आपण करणार आहोत कपालभाती. बघा कपालभाती, डोळे उघडा सावकाश. कपालभाती, कपालभाती म्हणजे काय? तुम्ही भाता जे बघितलात, जे अवजाराचे काम करतात लोखंडाचे, जसं ते लाकूड असतं वळलं जातं आणि इकडं भात्यासारखं काम होतं आणि इकडे विस्तू होते, विस्तूमध्ये ते लोखंड गरम केलं जातं, त्याप्रमाणेच आपल्याला कपालभाती करायचं आहे. कपालभाती श्वास घ्यायचं, एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला श्वास बाहेर टाकत राहायचं आहे कंटिन्यू. जेव्हा तुम्ही योगासन करचाल किंवा रनिंग करचाल तेव्हा कपालभाती कंपल्सरी करा, जेणेकरून कार्बन डायऑक्साईड जे शरीरामध्ये जमा झालेलं आहे ते कार्बन डायऑक्साईड शरीरातील दूर होईल. कपालभाती केल्यामुळे शरीराच्या पोटावरची जी चरबी आहे ती पोटाची चरबी कमी होईल. शरीरातील पोटातील जे आतडे आहे, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, ते त्याला त्याची बळकटी निर्माण होते आणि त्याला ताकद निर्माण होते, त्याला ऑक्सिजन मिळालं जातं. त्यामुळे पचनाची जी क्रिया आहे, डायजेशन जी क्रिया आहे ती सुधारली जाते. त्यामुळे कपालभाती तुम्ही करायचं आहे. कपालभातीचे जी संख्या आहे ते तुम्हाला मी सांगतो. संख्या कमीत कमी कपालभाती 120 वेळा करायचं आहे. 120 एका दीर्घ श्वासमध्ये 120 वेळा आपल्याला कपालभाती करायचं आहे. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर त्याचं तुम्ही डिवायडेशन करू शकता. 40-40-40 म्हणजे 40-40 तीन भाग याच्यामध्ये तुम्ही कपालभाती करू शकता. जर 40 होत नसेल तर 20-20 तुम्ही कपालभाती करू शकता. कपालभाती 20 काउंटमध्ये तुम्हाला करू शकता. आता आपण 20 काउंटमध्ये कपालभाती करूया. श्वास घ्यायचा आहे आणि उजवा हात जे आहे आपल्या पोटावर ठेवायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे? आता भस्त्रिका काय करत होतो आपण? छातीमध्ये आणि पोटामध्ये श्वास घेऊन बाहेर फेकत होतो. आता कपालभातीमध्ये काय करायचं आहे? फक्त पोटामधला श्वास घ्यायचा. पोटामध्ये श्वास पूर्ण वडून घ्यायचा आहे, पोट फुगवायचं आहे आणि पोट जे आहे पुन्हा श्वास, पोटातील जेवढी काही
हवा है, कार्बन डाइऑक्साइड है, ते आपण नाकाद्वारे आपण बाहेर फेकायचं आहे। चला कपालभाती करूया, आपला उजवा हात मोठा ठेवायचा आहे, फक्त पोट हलवलं पाहिजे आपला असे या पद्धतीने। खांदे हलवायचे नाही कपालभातीमध्ये, मान हलवायचं नाही, फक्त आपलं शरीर स्थिर ठेवायचं, फक्त पोट आपलं हललं पाहिजे। माझ्याकडे बघा, बघा पोट माझा हात मी पहिल्यांदा करून दाखवतो, तुम्ही बघा लक्ष द्या। वीस वेळा मी कपालभाती केलेलं आहे। कपालभाती करत असताना आपल्या नाकावर जेव्हा ऑक्सिजन बाहेर टाकलं जातं त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। पुन्हा चला कपालभाती करूया, दीर्घ श्वास घ्या, पोटावर हात ठेवा, पोट हलतं का नाही बघा, लक्ष द्या पोटावर आणि आपल्या श्वासावर लक्ष द्या। दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस, रिलॅक्स। आता आज आपण फक्त 60 काउंटचेच कपालभाती करणार आहोत, म्हणजे 20 20 20 असे तीन काउंट, म्हणजे 120 हाफ, 120 हाफ किती होतं 60, 60 हाफ किती होतं 30, पण आपल्याला काय करायचं आहे 60 करायचं आहे, 20 20 20। जरा पुन्हा एकदा श्वास घ्या, स्टार्ट। दीर्घ श्वास, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, पुन्हा एकदा दीर्घ श्वास, लास्ट रिपिटेशन, कपालभाती स्टार्ट। डोळे बंदच राहिले पाहिजे, श्वासावर लक्ष ठेवा, श्वास घ्या, श्वास सोडा, दोन्ही डोळ्याच्या भुयामध्ये ओमचं चिन्ह किंवा तुमचा देव जे आहे, तुमच्या घरातील देवाची जी प्रतिमा आहे, ते प्रतिमा दोन्ही डोळ्याच्या भुयामध्ये आणण्याचा प्रयत्न करा। जर होत नसेल तर तुमच्या आईवडिलांचे चेहरा दोन्ही डोळ्याच्या भुयामध्ये आणण्याचा प्रयत्न करा। ते जरी शक्य होत नसेल तर आपला स्वतःचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न दोन्ही डोळ्याच्या भुयामध्ये प्रयत्न करा, आपला स्वतःचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करा। चेहरा स्मितहास्य ठेवायचा आहे, श्वासोश्वासावर लक्ष ठेवायचं आहे, श्वास घेत आहे, श्वास सोडत 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 आहे, रिलॅक्स। संपूर्ण शरीर शिथिल होत आहे, मनावरील ताण कमी होत आहे, एक नवं चैतन्य आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे, एक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली आहे, आपलं शरीर संपूर्ण ऊर्जा निर्माण केलेलं आहे। रिलॅक्स, दोन्ही हाताचा तळा घासायचा आहे, दोन्ही डोळ्यावर ठेवायचा आहे, सावकाश डोळे उघडायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज जे आपण आसन केलेले आहेत त्याचा रोज सराव करण्याचा प्रयत्न करा आणि सर्व आसन करताना आपल्या पालकांच्या समोर आणि पालकाच्या मदतीनेच आसन करायचं आहे, वैयक्तिक
करू नये. धन्यवाद.